उत्कृष्ट असा चेंडू आणि सन्मानार डिक्लेअर बॉक्समध्ये एक धाव, धाव संख्या एकने वाढते 1-8. युट्यूबवर चालू आहे, युट्यूब चालू आहे 1-8 सेमी-2 युट्यूब प्रसारण या ठिकाणी सुरू आहे. युट्यूब मास्टर चौगुले आपले या सामन्याचं प्रसारण आपल्या सर्वांना प्रसारित करत आहेत. पाहूया, एक धावने षटक संपलं, एक धाव आणि या षटक संपल्याचा पंचांचा इशारा. एक षटकांच्या पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर मेरी या संघाची धावसंख्या 1-9 नाही नाही 9 सरासरीने चाललेला हा बेरवी संघ. त्याच पद्धतीने तुल्य बल असा रनफार, गुरुकृपा रनफार, तुल्य बल्ल असे संघ. दुसरा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी चालू आहे. या संघाचं दुसरा वैयक्तिक दुसरं षटक बॉलरनेम सोहम, सोहम यांच्या षटकातील पुढचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू तसा सन्मानार्थ खेळून काढलेला आहे आणि एक धावाची समाधान, धावसंख्या 1 वाढते 1-10. दुसरं षटक सुरू आणि या षटकातील पुढचा सामना करणार आहे ते एक धाव उत्कृष्ट गोलंदाजी सोहम यांची. एक धाव धावसंख्या 11. दुसरं षटक पंचांच्या डावीकडून मारा करता येते. शुभम पाहूया, शुभम या चेंडूवरती किती धावा घेत आहेत. उत्कृष्ट असा चेंडू साईडला मारलेला, एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावसाठी गेले आहेत ते, दुसरे धाव पूर्ण केले आहेत. पाहू तिसरी धाव घेत का नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पंचांचा नोटावर इशारा. 2 धावा, धावसंख्या 2 नी वाढते. बोट नको काढू. 1-13 मेरवी हा संघ. पाहूया लेग साईडला मारलेला चेंडू, एक धाव घेतलेले, दुसरे धाव घेण्यासाठी प्रयत्न, दुसरे धाव घेतलेले. पाहूया तिसरी धाव आणि हा डाबर जवळपास चौकार. पंचांचा पंच खरविलकर यांचा इशारा. स्कोर सांग, स्कोर सांग. 17-17 सेमीफायनल 2 या ठिकाणी दुसरं षटक प्रगतीपथावर जोरदार असा पाहूया. दंगल शेल्डर या षटकातील पुढचा चेंडू सामना करणार आहे ते शुभम. पाहूया शुभम आणि फटका मारण्याचा प्रयत्न. अरे हा फलंदाज पंचांचा नोचा इशारा. धावची डाऊट आहे तो. असा तऱ्हेने फलंदाज धावची 2 परत दिले आहेत मिरवी संघाकडून. संघाच हा दुसरा धक्का. धावसंख्या 1 नी वाढते 3-18. किशोर आता फलंदाजी आलेले आहेत ते. किशोर दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू सोहम यांच्या या षटकातील पुढचा चेंडू. हॅलो श्री नवलादेव कृपा फ्रेंड्स क्रिकेट क्लब खानावली आयोजित ओपन अंडर आर्म्स क्रिकेट स्पर्धा 2024 आणि या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा हा सामना मेरवी वर्सेस गुरुकृपा रणपार. हॅलो दुसरं षटक प्रगतीपथावर. पाहूया मेरवी हा संघ किती धावा उभारतो. हॅलो फोन केला होता चालू आहे दोन्ही संघ तुल्यबल सेमी.
फायनल चालू आहे या ठिकाणी, युट्यूबचं प्रक्षेपण सुरू आहे, त्याच्यानंतर फायनल जोरदार असा मारण्याचा प्रयत्न पाहूया. एक धाव तर निश्चितच पूर्ण आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले आहे. दोन धाव आणि उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन विकेट धावा. कृपया पंचांनी सांगा धावा किती. तीन धावा. ओके, तीन धावांची भर. धाव संख्या दोन बाद 21 मिरवीरा संघाची धाव संख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहूया. आता पुढचा चेंडू आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढासा काय झालं, क्लीन बोल्ड शुभम हा त्रिफळाचीच झालेला आहे आणि प्रवीण नाराज असून प्रवीणच्या दिशेने पाहूया त्यांची जागा. कोण घेतो तो हा तिसरा धक्का मिरवी संघाला. आता त्यांची जागा घेण्यासाठी ते सुशांत सोहम यांच्या या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल सोहम नाही किशोर. उत्कृष्ट असे दोन्ही संघ, शिस्तबद्ध असे दोन्ही संघ या पंचक्रोशीमध्ये नामवले दोन्ही संघ आणि या दोन्ही संघामध्ये हा सेमीफायनल दुसरा सामना. आता अकीब यांचा पुढचा चेंडू उत्कृष्ट असा मारलेला आहे पाहूया. एक धाव निश्चित घेतली आहे आणि धावबाद सुशांत हा धावची देऊन परतलाय. नो बॉल पंचांचा निर्णय. दोन धावा धावसंख्येत दोन धावांची भर 23 राहुल. आता त्यांची जागा घेण्यासाठी आले राहुल. 4-23 तिसरं षटक प्रगतीपथावर चुरशीचा असा सामना पाहूया. जोरदार हिटिंग केलेला आहे पाहूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दोन धावा वसूल केले आहेत आणि दोनच धावावरती समाधान. धावसंख्या दोन्ही वाढते. सांग धावसंख्या 4-25. पुढचा चेंडू अकेब यांचा आणि उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू पाहूया. आणि सोहम झेलबाद सोहमनी झेल घेतलेला आहे. किशोर हे झेलबाद होऊन प्रवीणच्या दिशेने जाताना कसा फायदा घेतो. गुरुकृपा रन पार वर्सेस मेरवी असा हा सेमीफायनल दुसरा सामना. सेमीफायनल 2 तिसरं षटक प्रगतीपथावर अकीब यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करणार आहेत ते अक्षय. पाहूया अक्षय किती धावा वसूल करतात ते. आणि जोरदार मारलेला आहे भाऊ पाहूया. आणि हा फलंदाज धावचित उत्कृष्ट सशस्त्र रक्षण अकीब यांचा. तिसरं षटक प्रगतीपथ अकीब यांची सुंदर अशी गोलंदाजी रनपार या संघाकडून. नाराज असे नाराज होऊन परतताना अक्षय. पाहूया अक्षयची जागा कोण घेतोय. विवेक अक्षयची जागा विवेक घेताना मेरवी या संघाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु क्रमाक्रमाने त्यांचे फलंदाज बाद होताना या ठिकाणी पाहायला मिळते. अकीब यांची यांच्या या षटकातील पुढचा चेंडू पाहूया. राहुल अकीब यांचा या षटकातील पुढचा चेंडू. राहुल आणि लेफ्ट हँड बॅट्समन एक षटक मारला चेंडू. एक धाव घेतले दुसरी धाव पूर्ण तिसऱ्या धावसाठी धावतोय बघू पाहूया. आणि गचा क्षेत्ररक्षण पाहूया. आणि
चार धावा वसूल केलेल्या आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन विकेट, चार धावांची भर मिरवी या संघासाठी. सहाबाद 29 अकिब यांच्या षटकातील पुढचा चेंडू. पाहूया या चेंडूवर किती धाव वसूल करत आहेत. अकिब यांचा चेंडू आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. पाहूया एक धाव तर निश्चित घेतलेली आहे. दुसऱ्या धावासाठी धाव पूर्ण, दास दुसरी धाव पूर्ण, तिसरा धाव बघूया. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण केली आहे. तीन धाव पूर्ण केले आहेत. अशा तऱ्हेने तीन धाव वसूल केलेले आहेत. 32 धावा या षटकातील पुढचा चेंडू. 32 धावा, 6-8-32. शकीब याचा या षटकातील पुढचा चेंडू. 6-8-32 मेरवी या संघाची धावसंख्या. पाहूया अकिब जोरदार असा फटका मारलेला आहे आणि तो डिक्लेअर बॉक्स मध्ये. अशा तऱ्हेने तीन षटकांच्या समाप्तीनंतर मेरवी या संघाची धावसंख्या 6-33. 34 धावांचं आव्हान रणपार गुरुकृपा या संघाला ठेवलेलं आहे. पाहूया ते कशा प्रकारे पेलवतात आणि मेरवी या संघाची गोलंदाजी कशा प्रकारे गोलंदाजी करतात यावर सर्व काही अवलंबून. अतिशय तुल्यबल्य असे संघ, नामांकित संघ. कृपया क्षेत्ररक्षण तात्काळ सजून घ्यायचं आहे कारण आपल्याला अजून दोन सामने खेळवायचे आहेत. दोन सेमीफायनल मधील पराभूत संघांमध्ये दोन षटकांचा एक सामना या ठिकाणी आपण खेळवला जाणार आहे. तो तिसरा संघ आपल्यासाठी निवडणार आहोत. विजेता, उपविजेता आणि तिसरा संघ अशा तीन. कृपया शांतता राखा, कुणी बोलू नये कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. आणि फिरोज हा नो बॉलचा इशारा पंचांचा डिक्लेअर. दोन धागा वन प्लस वन होते बघा. पुढचा चेंडू फिरोज यांनी जोरदार असा षटका फटका मारला. पाहुया झेल घेतात का आले खरंदाज बाज गुरुकुमार अंपार या संघाला आपला हुकमी यक्का गमावलेला आहे. फिरोज हे नाराज होऊन ट्रॅव्हलिंगकडे परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मेरी या संघाकडून. हे पोरे सोडण्यातले नाही. बॅट्समन नेम आणि बॅट्समन महत्वाचा आहे ना. पाहूया अमोल कशा प्रकारे सामना करतात. ज्यांच्याकडून अपेक्षा होती असे फिरोज नाराज होऊन प्रवीलिंगकडे परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांनी सहा षटकार खणखणीत मारले होते परंतु नाराज होऊन परततात, झेलबाद होऊन परततात. फिरोज रडबार करून अमोल स्ट्राईक लाईट. ते पाहूया किशोर यांच्या या षटकातील पुढचा चेंडू. पंचांकडून गार्ड घेताना अमोल क्षेत्ररक्षण पाहणी. पाहूया अमोल यांच्या या षटकातील पुढचा चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न. पाहूया उंच असा मारलेला आहे आणि हा षटकार डावर चौसवा षटकार पहिल्या आल्या आल्या ओपनिंगला त्यांनी षटकार मारलेला आहे. 6 धावा वसूल केलेले आहेत अमोल याने. खरोखरच वाकांड जोगा त्यांचा फलंदाजी डाबर चौरा षटकार. 6 धावा वसूल केले आहेत. धावसंख्या 8. खानवली ग्रुप ग्राम पंचायत यांचे सदस्य खानिवलकर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे डिक्लेअर बॉक्स एक सन्मान. डिक्लेअर बॉक्स मध्ये एक धावसंख्या 1 ने वाढते. शब्द सुमारे त्यांचे स्वागत करीत आहोत. अमोल मिरवी संघाकडून किशोर यांच्या या षटकातील पुढचा चेंडू. अमोल यांना पाहूया अमोल कसा चेंडूंचा सामना करतायत. उत्कृष्ट असा मारण्याचा प्रयत्न करून चेंडू काय त्यांच्या बॅटच्या पट्टीत येत नाही. चेंडू निर्धाव
धाव संख्या स्थिरावलेली 9. पंच खानविलकर, उत्कृष्ट पंच प्रसाद खानविलकर. एक धाव तर घेतलेली आहे, दुसऱ्या धावसाठी धावलेले आहेत, धाव दुसरी धाव पूर्ण आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 2 धावा. धाव संख्या 2 ने वाढते, 1-11. पहिला षटक चालू. किशोर यांच्या षटकातील पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतात पर्या. हा आणि अमोल झेलबाद होऊन हा गुरुकृपा रनपार संघाला दुसरा झटका. 2 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गुरुकृपा रनपार या संघाची धावसंख्या 2-11. 34 धावाचं उद्दिष्ट या ठिकाणी रनपार या संघासमोर आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-11. भाऊया अमोल यांची जागा घेण्यासाठी फलंदाज नेम राज पाहूया. उंच पुरासे राज त्यांचे बॉलर नेम प्रणय. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक प्रणय. सामना करणार ते साहिल ना मयूर. पाहूया मयूर काय करतात ते. प्रणय यांच्या षटकातील पहिला चेंडू. प्रणय एक धाव निश्चित, दुसरे धाव आणि अशा तऱ्हेने या लेस आहे. 2 धावा धावा नाही लेस. हा ठीक आहे ओके. कृपया वेळ घालू दे, कारण अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पंचांनी फक्त पंचांशी कर्णधारांनी चर्चा करायची आहे, इतर खेळाडूंनी कुणीही चर्चा करू नये, कारण पंचांचा हा अंतिम निर्णय असेल. पंच प्रसाद खानविलकर आपली भूमिका बजावताना या ठिकाणी सार्थक शिंदे आणि प्रतीक खानविलकर, 2 खानविलकर बंधू पंचांचे उत्कृष्ट अशी कामगिरी बजावताना. पंच खानविलकर यांच्या उजव्या बाजूने मारा करता येते. राज प्रणय थोडासा टेक्निकली प्रॉब्लेम, नैसर्गिक आपत्ती अशी म्हणायला हरकत नाही. या षटकातील पुढचा चेंडू प्रणय मारा करणार राज, जोरदार फटकावण्याचा प्रयत्न पाहूया. आणि हा झेलबाद खरोखरच उत्कृष्ट असा झेल त्याने घेतलेला आहे. आणि लाईन मन आपली चोख अशी कामगिरी बजावताना पाहायला मिळतोय हा तिसरा झटका रनपार संघाला. 3-11. आता राज यांची जागा घेण्यासाठी येते सोहम. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी मेरवी संघास, शिस्तबद्ध संघ, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे हे खेळाडू मेरवी संघाकडून खेळताना, त्याचप्रमाणे तुल्यबल असा रनपार सुद्धा संघ जोरदार संघर्ष सेमीफायनल 2 या सामन्यामधून आपल्याला पाहायला मिळतोय युट्यूबच्या माध्यमातून. या ठिकाणी या प्रक्षेपण आपण सर्वांसाठी उपलब्ध केलेलं आहे. चौगुळे दीपक चौगुळे हे प्रक्षेपण या ठिकाणी यांचं सुरू आहे.
युट्यूबच्या माध्यमातून या षटकातील पुढचा चेंडू प्रायश यांचा या षटकातील पुढचा चेंडू सोम यांना पाहूया. सोमन कशा पद्धतीने सामना करतायत आणि ऑफ साइड ला मारलेला चेंडू एक धाव निश्चित केला आहे, दुसरे धाव साठी केलेला आहे, दुसरी धाव पूर्ण केले आहे आणि पाहूया तिसरी धाव घेतात का नाही. दोनच धावा आणि दोनच धावावरती समाधान, धावा दोन संख्येने वाढते. हा पंचांचा नोचा इशारा, तीन धावा रे, तीन धावा. तीन बाद चौदा या षटकातील पुढचा चेंडू प्रणय यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करणार आहेत ते सोहम. दुसरी सेमीफायनल उत्कृष्ट असा ऑफ साइड ला मारला चेंडू एक धाव निश्चित आणि तेवढं क्षेत्ररक्षण आणि दुसरा धाव पूर्ण सुद्धा, दोन धावा वसूल केलेल्या आहेत. धाव संख्या दोन दि वाढते, तीन बाद सोळा. दुसरं षटक प्रगतीपदावर प्रणय यांचा या षटकातील पुढचा चेंडू कंच प्रसाद खैमिलकर यांच्या उजव्या बाजूने मारा करता येते जोरदार आणि हा चेंडू दोन धाव पूर्ण केलेला आहे. दोन धावा, दोन धावा धाव संख्येमधून वाढ होते ती, तीन बाद अठरा. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू प्रणय यांचा पुढचा चेंडू सामना करणार ते सोहम. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि या षटकातील पुढचा चेंडू सोहम यांना पाहूया ते सोहम पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न ऑफ साइड ला मारला चेंडू एक धाव पूर्ण आहे, दुसरी धाव साइड प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण दोन धावा, धाव संख्येत दोन धावची भर, तीन बाद वीस धावा झाले, तीन बाद वीस या षटकातील पुढचा चेंडू. फक्त 14 धावांची आवश्यकता. प्रणय यांचा या षटकातील पुढचा चेंडू अतिशय संघर्षमयरित्या हा सेमीफायनलचा दुसरा सामना, तुल्यबल दोन्ही संघ रनपार वर्सेस मेरवी. पुढचा चेंडू आणि ग्राउंड शॉट खरोखर सुंदर असा शॉट मारलेला, एक धाव पूर्ण केलेला, दुसऱ्या धावसाठी केलेला पाहूया आणि निश्चित दोन धावा पूर्ण, दोन धावाची. अशा तऱ्हेने प्रसाद खरविलकर यांचं षटक संपल्याचा इशारा दोन षटकाच्या समाप्तीनंतर, तीन बाद बावीस. सहा चेंडू मध्ये 12 धावाची आवश्यकता, गुरुकृपा रनपार या संघाला. पाहूया शेवटचं षटक बॉलर्स नेम, बॉलर नेम राहुल संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मेरीकडून राहुल आणि सामना करणार आहेत ते मयूर. पाहूया असा लेग साइडला मला चेंडू ग्राउंड शॉट एक धाव पूर्ण दुसरी धावसाठी केलेला आहे, दुसरी धाव आणि पूर्ण दोन धावावरती समाधान, धाव संख्या दोन निवडते. पाच चेंडू 24 पुन्हा एकदा मयूर, पाच चेंडू 10 धावा, पाच चेंडू 10 धावा, 10 धावा, पाच चेंडू 10 धावा. पाहूया पुढचा चेंडू राहुल यांचा जोरदार असा लेग साइडला मारला, एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव लावलेला आहे, दुसरी धाव पूर्ण, दोन धाव वसूल केलेले आहेत. पुन्हा एकदा मयूर चार चेंडू 8 धावा, अतिशय चुरशीचा सामना, दोन चेंडू सॉरी चार चेंडू 8 धावा. ए सोम दोनला ट्राय करायची आहे,
उत्कृष्ट अशा दोन दोन धावा घेत गुरुकृपा चे फलंदाज मयूर, चार चेंडू आठ धावा। या षटकातील पुढचा चेंडू, सामना कंपल्सरी चेस आहे। पुढचा चेंडू राहुल यांचा, मयूर आणि खरोखर सुद्धा एक एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावसाठी गेले आणि पाहूया आणि मयूर हे धावबाद, दोन धाव पूर्ण, ए दोन धाव पूर्ण, दोन धाव पूर्ण, धाव संख्या होते 28, तीन चेंडू सहा धावा, सहा धावा। तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मयूर हे धावचित होऊन निराश असे प्रवीण मध्ये परतताना पाहूया त्यांची जागा घेण्यासाठी कोण देत आहेत ते, शिवम, शिवम, शिवम पाहूया, शिवम काय करतात ते, तीन चेंडू सहा धावा। सेमीफायनल टू, गुरुकृपा रनपार वर्सेस मेलवी, रोमहर्षक असा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तीन चेंडू सहा धावा, सामना रंगला सोहम आणि शिवम पाहुया जोडी रारपार या संघासाठी कशी कामगिरी करते ते पाहूया। गोलंदाज राहुल मिरवी संघाकडून, राहुल तीन बॉल सहा, तीन बॉल सहा, रणनीती आखताना मेरवी संघाचे संघनायक खेळाडू पाहूया। पुढचा चेंडू राहुल यांचा, साइड सोहम यांनी षटकार चौकार मारलेला आहे मला वाटतं, ग्राउंड शॉट कितला, किती धावा, दोन, दोन धावा, दोन चेंडू चार धावा, दोन चेंडू चार धावा पाहूया। शुभम आणि शिवम काटे की टक्कर, अतिशय तुल्यबल असे दोन्ही संघ, करू या मरू असा हा सामना। दोन चेंडू चार धावा, स्ट्राईक लागते सोहम, नॉन स्ट्राईक लागते शिवम। प्रत्येक चेंडूवर आपले क्षेत्र रक्षणामध्ये बदल करताना मेरवी संघ, कृपया मेरवी संघाला विनंती आहे की अजून दोन सामने आपल्याला खेळायचे आहेत या ठिकाणी, तेव्हा थोडक्यात आपली चर्चा करा। प्रथमरित्या पंच प्रसाद खानविलकर, प्रतीक खानविलकर, सार्थक शिंदे नावाजलेले पंच, दोन चेंडू चार धावा, कृपया लाईन मध्ये आपली जागा घ्यावायची आहे। जवळ जवळ 3 लाखांचं प्रेक्षक या ठिकाणी या मैदानावरती उपस्थित आहेत, वेळ काढू नये सांग, कृपया मिरवी संघाला विनंती आहे की तुम्ही वेळ काढू नका, कारण अजून दोन सामने आपल्याला खेळायचे आहेत। शुभम आणि शिवम स्ट्राईक लागते, शुभम, सोहम आणि शिवम पाहूया, एक धाव तर निश्चितच आणि आणि एक चेंडू दोन धावा, पैसा वसूल असा हा सामना खरोखरच आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये हा उत्कृष्ट असा हा पैसा वसूल सामना। गुरुकृपा रनपार वर्सेस मेरवी, फक्त एक चेंडू आणि दोन धावा, हा सामना चेस कंपल्सरी चेस राहील
त्यामुळे दोन धावा या कराव्याच लागतील. एक चेंडू दोन धावा. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडू मध्ये दोन धावांची गरज. तेव्हा वेळ काढू नका निर्माण बॅट्समन पण. कृपया सोम शिवम वेळ काढू नका कोणी. पटकन दुसरे दोन सामने खेळायचे आहेत आणि पुढचा कार्यक्रम देखील आटपायला उशीर होईल. गुरुजी या गुरुजी. आणि अशा प्रकारे रणपाल संघ इथे विजयी झालेला आहे आणि पराजित संघ जो आता झालेला आहे त्यांचा आणि ताबडतोब वायसीसी संघ हरते यांच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी सामना होईल. आता तरी ताबडतोब दोन्ही संघाच्या कर्णधाराने बॅवेलींशी संपर्क साधून नाणेफेक करून घ्यायचे. मेलवी संघ आणि वायसीसी संघ या दोन्ही संघाच्या कर्णधाराने ताबडतोब बॅवेलींजवळ यायचा आणि संपर्क साधायचा आहे आणि नाणेफेक करून घ्यायचे. कृपया